तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही चाललो आज मस्ती मजा करत मस्तपैकी माझ्या मामाच्या गावाला। खूप दिवसानंतर आज एक वर्ष झालेलं आहे मी अजिबात मामाच्या गावाला गेले नाही, आज चाललो ना आम्ही मामाच्या गावाला। तर हे कसं आहे, मध्यामध्ये थोडं काम पण आहे इकडे तिकडे, नाही का, तर मस्ती थोडे करत जाणार आहोत। तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याने ज्याने माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला ते लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो आम्ही चाललो आमच्या यावाल्या बाईकने, जी आपली फेवरेट बाईक आहे, नाही का, कशी पण असो आपली हे एक प्रकारची जान आहे। तर आपल्यासोबत आदी भाऊ आहेत, त्यांना तुम्ही ओळखता, बहुतदा बघितलं शायद आपल्या व्हिडिओमध्ये, नाही का, आपल्यासोबतच असतात प्रत्येकदा, आपले मित्र आहेत चांगले खास। तर कसं आहे, आम्ही चाललो दोघेजणं, खूप एन्जॉय करत चाललो। आदी भाऊ पहिल्यांदा माझ्या मामाच्या गावला येऊन राहिला, त्याला पण घेऊन चाललो, त्याला त्यांना बघितलं नाही कधी, तर आपण त्याला दाखवू आमच्या मामाच्या गाव आणि आम्ही त्याचं काय करणार, मजा करणार, त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला पण दाखवू। मित्रांनो आता होता आपण देसाईगंज वडसा। देसाईगंज वडसा हा गडचिरोली जिल्ह्यातील कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असलेला स्थळ आहे। आपला म्हणजे देसाईगंज हा तालुकाच आहे, नाही का, गडचिरोली जिल्ह्यातील हा स्वस्त कपड्यासाठी प्रसिद्ध असलेला ठिकाण। तर आम्ही पण इथे पोहोचलेलो आहोत आता वडसामध्ये। आता आम्ही पण थोडीशी शॉपिंग करणार कारण आम्हाला पण थोडे गरजेचं आहे, तसं जास्त टाईम घेणार नाही कारण आम्हाला लवकर जायचं आहे, लवकर पोहोचायचं आहे। आत्ता कसं 2 वाजलेलं आहे, अजून किती टाईम घेणार, नाही का, त्याच्यामुळे आता इथं संगम मॉल आहे, संगममध्ये जाऊन आम्ही शॉपिंग करणार आहे, मागे आहे संगम, बस तिथे शॉपिंग करणार आणि त्याच्यानंतर आम्ही समोर जायसाठी निघणार। आता आम्ही चाललो वर, कारण मेन्सवेअर आहे वर, तर आपल्याला घ्यायचं आहे आपल्यासाठी एक स्वेटर आणि थंडी झालेली जब दिसत आहे। मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे, तो यायचं होतं घेऊन झालेला आहे। आता बस आपल्याला जिथे जायचं आहे मामाच्या गावला, आपला इथून पुन्हा अर्धा घंटा लागणार जायसाठी, बस तिथे जाणार आणि मग जे आहे आपलं तिथं थोडंसं म्हणजे आजचे काय म्हणतात मंडई आहे, आम्ही तेच बघण्यासाठी चाललो, नाही का, स्पेशल तिच्यासाठी चाललो, असे काही टाईम मिळत नाही रोज रोज जायसाठी। आज खूप दिवसानंतर एक वर्षानंतर चाललो, त्यामुळे चाललो। मेहुने हा मोठा लहान, हा सगळ्यात लहान, उजू का करताय बाळा, का करताय तू, हा लाव तू का करताय, हे आमची लहान डार्लिंग, हे आमची मजवी, आमचा मोठा बदमाश आहेच नाही। मान्य डॉक्टर नाजुकी।
समस्या इतकी आधार कार्ड दाखवल्यानंतर आई टाइम तर खूप झालेला आहे, तरी पण लोक अजूनपर्यंत घरी गेले नाहीत. कितकं पुन्हाही आत्ताही अजूनही तितकीच गर्दी आहे काय यार. आमच्या इकडची मंडई म्हटलं तर काही वेळा 5 वाजेच खाली होऊन जातो. इकडं इतकं रात्र होऊन गेलं तरीसुद्धा लोकांची गर्दी. ते मस्त मजा वाटून राहिलेली आहे. पुरा तगडा माहोल जुळला आहे. लास्ट आमचं काम राहिलं म्हणजे आता चुप खाण्याचं, नाही का. सगळ्या गोष्टी फिरून झालेल्या आहेत, सगळं खतम झालेलं आहे. आता बघू शकता धुले वगैरे सगळ्या गोष्टी सोडून झालेल्या आहेत. आता गुपचूप खाणार, त्याच्यानंतर घरी जाणार, जेवण करणार आणि नंतर मग आम्ही बघणार ते डॅन्स संगम आहे तो बघणार. ठीक आहे.